नमस्कार बाळूमामाच्या मेंढरं आली तातवडे ऐतिहासिक गावामध्ये सुस्वागतम सुस्वागतम। बांधव ग्रुप लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंट द्या। एज्युकेशनल चॅनलवर बाळूमामाची मेंढरं ही धुमाळ फार्म हाऊसच्या शेजारी जात असताना अचानक आकस्मिक भेट या माध्यमातून आजच्या रविवारच्या या कार्यक्रमामध्ये आम्ही इकडे आलो असताना बाळूमामाची मेंढरं पाहण्याचा योग श्रीमान शिंदे सर आणि संजयराव धुमाळ सर यांच्यामुळे आला। खूप खूप त्यांचं धन्यवाद धन्यवाद। थँक्यू थँक्यू वेलकम बाळूमामाची मेंढरं। हा नमस्कार, आपण तातवड्याच्या इथं आहोत आणि इकडचं प्रत्यक्ष पाहतोय। दादा, ही मेंढी आपल्या बाळूमामांच्याच आहेत का? हो, ओके ओके, जरा थांबा घ्या मला। तर खूपच सुंदर असं इकडचं आहे। आमचे मित्र या ठिकाणी यांच्या गावाला मी आलेलो आहोत आणि बाळूमामाची मेंढरं ही आम्हाला इकडं आलेली त्यांच्याकडून सांगण्यात आलं। तर खूपच इकडं दादा आम्हाला जवळची माहिती जाणून घ्यायला, आम्ही पाटणवरून आलेलो आहोत आणि इकडची माहिती घेतोय। तर मला जरा माहिती द्याल का जरा थोडीशी तुम्ही जरा? हां हां हां, बरं बरं। हे तुमचं खूपच हे आहे, तर हे कुठल्या प्रकारच्या म्हणजे हे मेंढ्याचा प्रकार आहे? पहिल्यापासून बाळूमामा असं मेंढरा होती। ही ब्लॅक कलरची कशी म्हणजे आहे ती? ही पहिल्यापासून आहे त्याची बाळूमामा। बर 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 बर, मग ही बाबांना विचारू का माहिती जरा? ही कुठे पालखी आहे दादा ती? बर 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 बर, चालेल। ओके ओके, बाळूमामाची मेंढरं नाही का प्रसिद्ध, आपले पिक्चर सुद्धा आहे। किंवा आम्ही तिकडे त्या गावाला गेलो होतो कोल्हापूरच्या तिथं, नाही का? ते कोणतं गाव आहे ते कोल्हापूरच्या तिथं? हा मग गेलेलो तिकडे होतो आदमापूरला। तर ही सगळी ब्लॅकच कलरची आहेत का? बर 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 बर, बाळूमामाची मेंढरं ही इकडं आम्हाला पाहायला मिळाली। तर खूपच या ठिकाणी ही प्रसिद्ध असं असणारं हे या ठिकाणी आदमापूर कोल्हापूरमध्ये इकडचा हा परिसर आहे आणि त्या परिसरातलं हे संपूर्ण ही बाळूमामाची मेंढरं ही इकडं आहेत आणि इकडचा हा परिसर आहे आपल्याला दिसतो आहे। तातवड्याच्या इथला हा जो परिसर आहे तो इकडं आपल्याला पाहता येईल आणि खूप सुंदर असं हे दृश्य मला इथं दिसत आहे। आणि या मेंढ्या हे कुठल्याही शेतात तिकडं सोडतात आणि खूप थोडंसं त्याला धार्मिक असं वलय असल्यामुळं बाळूमामाची मेंढरं इकडं पाहण्याचा योग या तातवड्याच्या शेतीच्या फॉर्मवर आम्ही आलेलो असताना इकडं बघण्याचा योग आला। इकडं जो गड आहे तो संतोषगड आहे आणि तातवडे गाव आहे आणि या गावाच्या परिसरामध्ये असणारा हा जो भाग आहे तो इकडं आम्ही फार्म हाऊसला इकडं आलेला असताना इकडं सरांच्या इकडचा प्रोजेक्टला भेट देण्यासाठी संजयराव धुमाळ सरांच्या इकडं आणि सत्यवान शिंदे सरांच्या इकडं आलेला असताना इकडचा हा प्रसंग पाहण्याचा योग आला। तर बाळूमामाची मेंढरंसुद्धा आम्हाला इकडं पाहायला मिळाली। सर बोलले होते की आमच्या या परिसरात आलेले आहेत बाळूमामाच्या आत्मापूर कोल्हापूर भागात, तर त्याच्यावर आधारित एक चित्रपटसुद्धा आहे। तर इकडं फार्म हाऊसला इकडं आपण आम्ही सदिच्छा भेट दिली विकेंडच्या या डिसेंबर महिन्याच्या इथं। तर खूपच सुंदर असं इकडचा फार्म हाऊस आम्हाला बघायला मिळाला। शिवाय या परिसरात असणारा हा भाग आहे तो इकडं तुम्ही पाहू शकता। तर इथं समोरच्या टेकडीवरती ही बाळूमामाचे पालखी वगैरे आहे। तर आमचे शिंदे सर सुद्धा आलेले आहेत, आत्ताच त्यांचं दुचाकीवरनं आगमन होत आहे या फार्म हाऊसवर। नमस्कार तुम्हाला सर आणि सत्यवान शिंदे सर, हे आत्ताच आलेले आहेत आणि बाळूमामांच्या मेंढरांचं आम्ही दर्शन घेतलेलं आहे इथं। आता रस्त्यावरती पाहण्यास इथं काहीतरी पालखी सोहळा आहे। तर नमस्कार शिंदे सर, आम्ही आता इकडं आलेलो आहोत, थोडंसं तुमच्याकडूनही आता प्रवास करून तुम्ही आलाय पण आम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल। तर आपण आता थोडंसं बघूया, आता मेंढ्या वगैरे ते आले ते तर ते बी पाहिले द्या। ते ब्लॅक कलरच्या मेंढ्या आहेत त्या,
आणि ते म्हणले आदमापूर, आम्ही म्हणलं तिकडे बी जाऊन आलोय कोल्हापूरला. ते काय तिथून मी शूटिंग करून घेतलं, ते बाहेर आलो. तुम्हाला लाईक मिळतील. हो लय 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 सुंदर. तर सर धन्यवाद सर, खूपच म्हणजे छान आहे सगळं. तुमच्यामुळे आम्हाला हे पाहता आलं आणि नुसतं ऐकून होतं की बाळू मामाची मेंढ्या आहे त्या. पण तुमच्यामुळेच आम्हाला बी आज इथे योग आला आणि इथे व्हिडिओ केला बी ते बाळू मामाच्या मेंढ्यांचा. हा ठेवा सर, लॉक काढा की. तर आपण आता फार्म हाऊसला आहोत आणि सरही माझ्या सोबत आहेत आणि सरांच्यामुळं हा योग तातडे गावामध्ये आम्हाला आलेला आहे आणि शिंदे सरांचं श्रेय आहे इकडं फार्म हाऊस बघितलं आणि बाळू मामाच्या मेंढरांची भेट पालखी सोहळा सुद्धा समजलं कसं. मी सरांच्या मार्फतच आम्हाला कळलं आणि खूप लांबची लोक येतात आदमापूरच्या तिकडं कोल्हापूर भागातलं. तर खूपच तिकडं पालखी सोहळा आहे. तर आम्ही फार्म हाऊसला इकडं आलेलो आहोत आणि इकडचं पाहतोय. तर बाळू मामाचे मेंढरं ही एक पिक्चर बी आहे, मालिका सुरू झालेली आहे. तर खूपच इकडचं हे परिसर पाहून सुंदर वाटते आहे. धन्यवाद. चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटी वाजवा. धन्यवाद.